अकोला शहरात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर कोरोना आजार आटोक्यात आणण्यासाठी गर्दीचे ठिकाण हेरून जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेडके व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी नो मास्क नो सर्व्हिस हा उपक्रम सुरू केला. त्या अंतर्गत नो मास्क नो पेट्रोल, नो मास्क नो बुक, नो मास्क नो राशन असे विविध उपक्रम सुरू केले. त्यानंतर शहरातील धावणाऱ्या ऑटोंची प्रचंड संख्या लक्षात घेता नो मास्क नो सवारी ही मोहीम 25 सप्टेंबर पासून सुरू करून त्या अंतर्गत ऑटो चालकाला व प्रवाशांना मास्क लावणे आवश्यक करून त्याबाबत ऑटो चालकाचे प्रत्येक ऑटो स्टँड वर जाऊन प्रबोधन केले. तसेच नो मास्क नो सवारी, माझे कुटुंब माझी जबाबदारी असे घोषवाक्य लिहिलेली पोस्टर चिपकविण्याची मोहीम सुरू करून 3000 ऑटोवर असे पोस्टर लावण्यात आले. असे पोस्टर चिपकविले असून निर्देश न पाळणाऱ्या ऑटो चालकांवर आतापर्यंत 1758 दंडात्मक कार्यवाही केल्या आहेत. तसेच मास्क न घालता दुचाकी चालविणाऱ्या 1425 दुचाकी स्वारांच्या विरोधात आतापर्यंत शहर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाया केल्या आहेत. अनेक संघटनांनी पुढाकार घेऊन दिलेल्या जवळपास 2000 मास्कचे वितरण शहर वाहतूक शाखेने केले आहे. दंडात्मक कारवाया करणे किंवा महसूल गोळा करणे हा उद्देश नसून कोरोनाचे संक्रमण पुन्हा वाढू नये म्हणून गर्दीच्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना मास्क घालण्याची सवय लागावी ही सदर मोहीम मागील उद्देश असल्याचे पोलीस निरीक्षक गजानन शेडके यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.